हॅलो एवरीवन, मी मुसळी सर सगळ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या एका छोट्याशा टेस्टिमोनियल व्हिडिओमध्ये मी आपल्याला जी नवीन बॅच मी लॉन्च करत आहे त्या बॅचचं अगदी डिटेलमध्ये विश्लेषण मी थोडक्यात सांगतो. मित्रांनो, 2023 राज्यसेवा गट ब आणि गट क या वेगवेगळ्या एक्झामच्या अनुषंगानं मी या ठिकाणी सगळं प्रथम महाराष्ट्रामध्ये PYQ विश्लेषण बॅच या ठिकाणी लॉन्च केली होती आणि तिला महाराष्ट्रातून अत्यंत चांगला प्रतिसाद भेटला. ज्या विद्यार्थ्यांनी ह्या बॅचेस केलेल्या आहेत तर त्या बॅचमधील विद्यार्थ्यांना या एक्झाममध्ये खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करता आला आणि अपेक्षित त्यांचा स्कोरसुद्धा येतो आहे. तर अगदी त्याच धर्तीवर आता TCS आणि IBPS पॅटर्नमार्फत ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स या ठिकाणी कंडक्ट झालेल्या आहेत, मी फक्त सरळ सेवांविषयी बोलतो आहे आता. त्याच्यामध्ये तुमची तलाठी भरती आहे, सहकार विभाग असेल, जलसंपदा आहे, पनवेल महानगरपालिकेच्या एक्झाम झालेल्या आहेत, आरोग्य विभागाच्या एक्झाम झालेल्या आहेत, नगर परिषदेच्या एक्झाम झालेल्या आहेत, नगर रचना, MIDC, PCMC, DMER, DEVT अशा ज्या एक्झाम्स झालेल्या आहेत, या एक्झामचे जे रिस्पॉन्स शीट्स आपल्याला अवेलेबल झालेले आहेत, तर या रिस्पॉन्स शीटवरून या ठिकाणी मी आता एक नवीन बॅच या ठिकाणी मी लॉन्च करतो आहे. म्हणजेच थोडक्यात काय, का इथून मागं आयोगानं ज्या एक्झाम्स घेतल्या आत्ता, तर त्या एक्झाममध्ये त्यांनी विचारलेले प्रश्नपत्रिका मी तुम्हाला अगदी ॲज इट इज मी रेकॉर्ड करून तुम्हाला देतो आहे. म्हणजे हे विश्लेषण असणार आहे आणि हे विश्लेषण अत्यंत परिणामकारक असणार आहे. म्हणजे इथून पुढे ज्या उर्वरित एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये जे आता CTET किंवा TET एक्झाम्स विशेष करून माझं टार्गेट आहे, त्याचबरोबर पुरवठा निरीक्षक, त्याबरोबर अजूनही काही ज्या एक्झाम्स येणाऱ्या काळामध्ये होतील, ह्या एक्झामच्या दृष्टीनं प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न कसा असेल, इंग्लिशचा लक्षात ठेवायचं, प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न कसा असेल, तिच्यामध्ये येणारे प्रश्नांचे स्वरूप काय आहे, प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, प्रश्नांची उत्तरं अपेक्षित द्यायची कशी, कोणकोणत्या घटकांवर प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याच्याबरोबर क्लोज टेस्टसारखा एक्झाममध्ये येणारा पेपरमधला जो टॉपिक आहे तो कशा पद्धतीनं सॉल्व करायचा, पॅराजंबल कशा पद्धतीनं सॉल्व करायचे, कॉमन इरर आत्तापर्यंत काय काय विचारलं त्यांची उत्तरं द्यायची कशी, शॉर्टकट ट्रिक्स असेल, एलिमिनेशनच्या मेथड्स असतील त्या माध्यमातून अगदी कमीत कमी वेळेमध्ये अगदी अचूक उत्तर कसं काढायचं, हे संपूर्ण या सगळ्या एक्झामच्या रिस्पॉन्स शीटच्या आधारे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी मी थरली टॉपिक वाईज शिकवणार नाही आहे, परंतु तुम्हाला फुल क्वेश्चन पेपर इंग्लिशचा, त्याच्यामध्ये सगळे जे जे टॉपिक तुम्हाला आत्तापर्यंत विचारले, जे जे प्रश्न विचारलेले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी लॉजिकली विथ ऑथेंटिक रूलच्या आधारे मी तुम्हाला ते समजून सांगणार आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या बॅचमधून जाल त्यावेळेस तुमच्यामध्ये इतका कॉन्फिडन्स निर्माण झालेला असेल की आत्ता पेपरला गेल्याच्या नंतर इंग्लिशची आता चिंता तुमची राहणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर ही जी काही आपली जी बॅच आहे, तर ह्या बॅचमध्ये जवळपास आपल्याला 100 जास्त पेपरचं ॲनालिसिस करायचं आहे. त्याच्यामध्ये TCS पॅटर्नने घेतलेल्या एक्झाम्स, IBPS पॅटर्नप्रमाणे काही झालेल्या एक्झाम्स, या एक्झाममध्ये जे रिस्पॉन्स शीट मुलांकडे अवेलेबल झालेले आहे त्यामध्ये जवळपास 100 अधिक वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्सचं जे काही रिस्पॉन्स शीट या ठिकाणी मी विश्लेषण करतो इंग्लिशचं, जेणेकरून तुम्हाला अत्यंत इफेक्टिव्ह पद्धतीने ह्या गोष्टी ज्यावेळेस कळतील त्यावेळेस येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला वेगळं काहीच करायची गरज पडणार नाही, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर ही जी बॅच आहे मित्रांनो, ही बॅच आता मी साधारणतः आता मी तुम्हाला डेट सांगतो, 24 जानेवारी, आज मी रेकॉर्डिंग करतो हा लेक्चर, हा 23 जानेवारी आहे. उद्या आपली बॅच ॲप्लिकेशनमध्ये लॉन्च झालेली असेल, तुम्ही उद्यापासून कधीही बॅच जॉईन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ह्या बॅचमध्ये दररोज लक्षात ठेवायचं, मी सगळं वन टाईम मी टाकत नाही आहे, दररोज आपल्याला या बॅचमध्ये 4 विश्लेषण पडणार आहे. मी त्यामध्ये अगोदर सुरुवात जे आहे तलाठी भरतीपासून करणार आहे. तलाठी भरतीचे 57 जे शिफ्ट झालेले आहे, या 57 शिफ्टचे 57 पेपर, त्यांची ऑथेंटिक उत्तरं, आयोगानं कॅन्सल केलेले प्रश्न आणि ज्याची उत्तरं डाऊटफुल आहेत, अगदी व्यवस्थितपणे मी सगळ्यांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. तर डेली 4 ॲनालिसिस पडेल. या पद्धतीनं साधारणतः आपल्याला पुढे 20-22 दिवसांमध्ये संपूर्ण हा जो काय कोर्स आहे तो मला कम्प्लीट करायचा आहे. तर थोडक्यात सांगायचं काय की जे पेपर्समध्ये प्रश्न कमी असतील त्या ठिकाणी मी प्रश्नांची संख्या म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन पेपर हे जास्त घेईल आणि तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये साधारणतः माझं टार्गेट असणार आहे साधारणतः 20-25 ह्या 25 दिवसांमध्ये
मी संपूर्ण टी सी एस आय बी पी एच्या प्रश्नपत्रिकांना तुम्हाला मी विश्लेषण करून ह्या बॅचमध्ये देणार आहे. तर ही जी बॅच आहे ही तुम्हाला प्रत्येक लेक्चर हा 3 वेळा लेक्चर आपल्याला याच्यामध्ये पाहता येणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की एक लेक्चर जर मी 40 मिनिटाचा जर अपलोड जर केला तर तो लेक्चर 4 × 8 = 12 120 मिनटं कम्प्लीट होईपर्यंत ॲप्लिकेशनमध्ये रन होणार आहे. आणि मी ज्या पद्धतीनं तुम्हाला समजून सांगतो त्या पद्धतीनं मी तुम्हाला आत्ताच सांगतो मित्रांनो का तुम्हाला 2-3 वेळा लेक्चर पाहण्याची गरज पडणार नाही. फार फार तर दुसऱ्यांदा जर लेक्चर जर पाहिले तर तुमची 100% कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त पाहण्याचीसुद्धा गरज पडणार नाही. पण तरी पण मी तुमच्यासाठी 3 वेळा वॉच टाईम दिलेला आहे लक्षात ठेवायचा. त्याचबरोबर आपली जी बॅच आहे जॉईन केल्याच्या नंतर 5 महिन्यापर्यंत तुम्हाला ते लेक्चर पाहता येणार आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये 5 महिन्यांमध्ये जेवढ्या काही एक्झाम्स होतील ह्या सगळ्या एक्झाम्ससाठी हा कोर्स तुम्हाला अत्यंत परिणामकारक असणार हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये टी सी एस आणि आय बी पी एसच्या सगळ्या एक्झामचा समावेश असणार आहे. याच्यामध्ये मी राज्यसेवा गट ब गट कचे पेपर टाकणार नाही. याचा सेपरेट कोर्स आहे. या ठिकाणी मी फक्त आणि फक्त टी सी एस आय बी पी एस. त्यामुळे एक्झॅक्टली पॅटर्न काय लक्षात ठेवा, प्रश्न कसे विचारलेत, प्रश्नांचं स्वरूप काय, उत्तरं कशी द्यायची, कोणत्या नियमांवर कोणकोणत्या घटकांवर आलेले आहेत हे सगळं ज्यावेळी तुम्ही सविस्तरपणे या ठिकाणी पाहता त्यावेळेस तुम्हाला वेगळं काहीही करण्याची गरज पडणार नाही हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारची बॅच आहे. आणि ही जी बॅच आहे ही महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांना जे आता तयारी करतात याच्यामध्ये टी आय टीचे विद्यार्थी असतील किंवा इतर सरळ सेवा भरती पेंडिंग आहे तिथून पुढच्या काळामध्ये होणार आहेत त्या एक्झाम्स असतील, तर कुणीही गरीब विद्यार्थी असू द्या, प्रत्येक विद्यार्थ्याला या कोर्सचा ॲक्सेस मिळावा या उद्देशानं ह्या कोर्सची मी फी फक्त 349 रुपये ठेवलेली आहे. अत्यंत माफक फी आहे की अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा अगदी इझिली ही बॅच घेऊ शकतो आणि ह्या एक्झामच्या मुख्य प्रवाहामध्ये तो येऊ शकतो. तर अशा प्रकारची बॅच आहे. तर मित्रांनो 24 जानेवारी म्हणजे उद्या सकाळी ह्या बॅचचं रेकॉर्डिंग सुरू होईल आणि उद्यापासूनच ही बॅच खऱ्या अर्थानं आपली सुरू होणार आहे. तर भेटूया लवकरच न्यू या आपल्या बॅचमध्ये. तर आपले जे काही ॲप्लिकेशन आहे त्याचं नाव वरती तुम्हाला दिलेलं आहे, इंग्लिश नोटबुक नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते गुगल प्ले स्टोरवर डाउनलोड करा किंवा वर माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मला फोन करू शकता. मी तुम्हाला या बॅचचं सविस्तर माहिती अधिक जर हवी असेल तर तुम्हाला अवेलेबल करून देईन. थँक्यू.